रात्रीच्या भोजनासाठी युवराजांना शृंगारपूरच्या वाड्यातच परतायचे होते, त्यामुळे पालख्या सोडून छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईंनी थिप्पाडपाटीच्या दोन मोठ्या अरबी घोड्यांवर मान ठोकली. युवराजांनी घोड्याला शृंगारपुराच्या दिशेने टाच मारली तेव्हा आजूबाजूच्या ताळामाडात आणि सभोवतालीच्या दाट वृक्षराजीने नटलेल्या दऱ्याखोऱ्यात अंधार उतरू लागला होता. गावाकडच्या ओढ्यातून ओगळीतून वाट दाखवण्यासाठी हातामध्ये पुरपुरत्या दिवट्या घेऊन माशालजी आगेमागे धावू लागले. शंभूराजे कसबा ओलांडतायत तोच अचानक 200-300 गरीब शेतकऱ्यांचा आणि कोळ्यांचा जमाव युवराजांच्या पथकाला आडवा आला. त्याबरोबर संगमेश्वरच्या टेहळणीच्या पथकांनी त्यांना चला मागे चला मागे हटा असे हाताने पाठीमागे लोटले रेटले. परंतु अहो बाळराजे अहो धनी मायबाप थांबा थोडं अशा करून किंकाळ्या भरधाव वेगाने पुढे जाणाऱ्या युवराजांच्या कानामध्ये घुसल्या. त्याबरोबर युवराजांनी लगाम खेचून आपला घोडा गरकन मागे वळवला. युवराज थांबल्याचे दिसताच गस्तीवाल्यांची पर्वा न करता शेतकरी पुढे धावले. त्या कास्तकारांनी एकच गिल्ला आणि आकांत सुरू केला. मायबाप सरकार वाचवा हो वाचवा. काहीतरी गंभीर प्रसंग असण्याची जाणीव संभाजीराजांना झाली. त्यांनी पटकन घोड्यावरून खाली उडी ठोकली. त्यांच्या पाठोपाठ कवी कलेशही खाली उतरले. त्या दोघांच्या भोवती शेतकऱ्यांनी गराडा घातला. एक म्हातारा शेतकरी टाहो फोडत ओरडला, मायबाप सरकार आम्ही कसं जगायचं ते सांगा, हे जप्तीचे हुकुमनामे बघा. महाराजांनी विचारले कोणी धाडलेत ते, तेव्हा किडकिडे अंगाचे 2-3 शेतकरी एकदम बोलले पार रायगडावरून आलेत बघा. शंभूराजे गोंधळून म्हणाले कविराज बघा बरं काहीतरी घोटाळा दिसतो आहे खास. इथली प्रभावळीची सुभेदारी राजांनी आमच्याकडे दिली असताना आम्हाला डावलून हे हुकुमनामे रायगडवरून येण्याचं काय कारण? त्या गलित गात्र शेतकऱ्यांच्या हातातले कागद कविराजांनी घेतले. ते हलक्या सुरात बोलले अनेक वर्ष शेतसारा तुंबलाय म्हणून जप्तीचे हुकुमनामे पाठवलेले दिसतात. महाराज विचारतात पण त्यावर स्वाक्षरी कोणाची आहे? तेव्हा कवी कलश म्हणतात राहुजी सोमनाथ यांची. अण्णाजी दत्तोंच्या सांगण्यावरूनच हुकुमनामे पाठवल्याचं त्यात स्पष्ट म्हटलं आहे. पोट खपाटीला लागलेल्या त्या कृष शेतकऱ्यांमध्ये पुन्हा भीतीची लाट उसळली. 8-10 जणांनी संभाजी महाराजांच्या आणि महाराणी येसूबाईंच्या पायांवर सरळ लोटांगणे घातली. ते धाय मोकळून रडत गाराने घालू लागले आम्ही तरी काय करणार धनी, गेली 6-7 साल काही पिकलंच नाही बघा. ओढ्याचं पाणी सारखं खलाटीत सुटतं, शेताला बांध राहत नाही आणि काही पिकत बी नाही. कितीतरी लोकांनी वैतागून गळपास लावून घेतले बघा, दया करा मायबाप न्याय द्या. त्या कष्टकऱ्यांची दुबळी लिंदीन शरीरे पाहता दुसऱ्या पुराव्यांची गरजच नव्हती. तरीही युवराजांनी संगमेश्वराच्या ठाणेदाराला बाजला बोलावून घेतले, शेतकऱ्यांच्या हानीची खातरजमा केली आणि त्यांनी कविराजांना लागलाच हुकूम केला, कलजी या सर्वांना माफीनाम्याचे लेखी हुकूम द्या. युवराजांनी जागेवरच न्याय दिला. ते पाहून कष्टकरी शेतकरी तिथे जल्लोष करीत नाचू लागले. त्यांनी शंभूराजेंना बक्कळ आशीर्वाद दिले. युवराजांचे पथक पुन्हा शृंगारपुराकडे धावू लागले. रात्री कवी कलशांनी शंभूराजेंना हळूच इशारेवजा शब्दात सांगितले आपल्या हुकुमाची तामील उद्या सकाळीच करतो, माफीनामे खास दूतामार्फत संगमेश्वराकडे पाठवून देतो, परंतु राजन आपण केलेल्या कारवाईची एक प्रत माहितीसाठी रायगडाच्या फडावरही धाडून देतो. महाराज म्हणतात काही शंका वाटते का आमच्या हुकुमाबाबत? तेव्हा कवी कलश म्हणतात हुकूम न्याय आहे, पण सरकार कोण आपल्या विरोधात याची भांडवल करण्याची संधी सोडणार नाहीत. तेव्हा म्हटलं तापल्या तव्यावर तेल पडताच ते चरचरून जावे तसे शंभूराजे उखडले. कविराज आम्ही कायद्याने प्रभावीचे सुभेदार आहोत, आमच्या अधिकारात आम्ही हा निर्णय घेऊ शकतोच, शिवाय आम्ही हिंदवी स्वराज्याचे युवराज आहोत. शेतातलं बुजगावणं नव्हे, त्यामुळेच नडलेल्या आणि गांजलेल्या रयतेला युवराज या नात्यानं जागेवर नाही द्यायचं निसर्गदत्त अधिकार आम्हाला आहे. कवी कलश मनसे हसले पण तितक्याच शांत सुरात बोलले राजन आपल्या अधिकार कक्षेबद्दल सवाल करायचा मला अधिकार नाही,
मात्र आपला एक प्रिय मित्र या नात्यानं मला आपल्याला जरूर सांगावं लागेल, जिथे राजा असतो तिथे एक दरबार असतो आणि दरबाराच्या भिंती नेहमीच कट्ट्याच्या छुप्या कारस्थानांनी पोखरलेल्या असतात, महत्वाकांक्षेच्या भुकेनं बेताब असतात. हा खेळ अगदी अनादिकाळापासून चालत आला आहे, तेव्हा उगाच पुढे मागे पंचायती नको म्हणूनच दूध पाठवावं म्हणतो मी रायगडाकडे. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा, आणि जे आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. जय शिवराय, जय महाराष्ट्र.